जागतिक बाजारातल्या जोरदार घसरणीचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर झालाय. 1685 अंकांनी घसरल्यानंतर मुंबईचा शेअर बाजारात बंद झालाय. तर दुसरीकडे निफ्टी ही 491 अंकांनी घसरला. या घसरणीचा फटका गुंतवणूकदारांना बसलाय. गुंतवणूकदारांना तब्बल 7 लाख कोटींचा चुना लागलाय. चीनी चलनाचं अवमूल्यन हे या घसरणीमागचं मुख्य कारण मानलं जात आहे. शांघाय शेअर बाजारातले शेअर्स 7.7% घसरले असून या घसरणीमुळे आशियाई शेअर्स 3 वर्षांच्या निच्चांकी पातळीवर पोहोचले. या घसरणीचा परिणाम रुपयाच्या किमतीवरही झाला असून एका डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत 66.49 इतकी झाली आहे. गेल्या 2 वर्षातला हा सर्वात निच्चांक आहे. शेअर बाजारातील घसरणीमुळे ग्राहकांमध्ये चिंतेचं वातावरण असलं तरी सध्या काळजीचं काहीच कारण नसल्याचं सांगत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी दिलासा देण्याचा प्रयत्न केलाय. इतर देशांच्या तुलनेत भारत सुस्थितीत असल्याचं त्यांनी म्हटलंय. तर भारतीय बाजारात लवकरच स्थिरता येईल. सरकार आणि आरबीआय परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचंही अर्थमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलंय. राजकीय पक्षांना माहिती अधिकाराअंतर्गत आणणं शक्य नसल्याचं केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टात म्हटलंय. सरकारच्या या वक्तव्यावर नाराज झालेल्या याचिकाकर्त्यांचे वकील प्रशांत भूषण यांनी सरकारला माहिती अधिकाराचा कायदाच हद्दपार करायचा असल्याचा आरोप केलाय. राजकीय पक्षांना मिळणाऱ्या देणग्यांमध्ये पारदर्शकता हवी असं भूषण यांनी म्हटलंय. राजकीय पक्षांना त्यांना मिळालेल्या सर्व देणग्यांची माहिती जाहीर करण्याचा आदेश देण्यात यावा अशी मागणी करणारी याचिका द असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म या संस्थेने दाखल केल्यानंतर सुनावणी दरम्यान आज केंद्राने राजकीय पक्षांना आरटीआयच्या कक्षेत आणणं शक्य नसल्याचं म्हटलंय. अहमदनगरमध्ये पाण्याच्या टाकीत पडलेल्या बिबट्याची अखेर 2 तासांनंतर टाकीतून सुटका करण्यात आली आहे. 20 फूट खोल एका पाण्याच्या कोरड्या टाकीत बिबट्या पडला होता. त्या दरम्यान वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आणि बचाव कार्याला सुरुवात झाली. अहमदनगरमधील राहुरी तालुक्यातील सुतगिरणीच्या पाठीमागील पाण्याच्या टाकीत रात्रीच्या अंधारात बिबट्या पडल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने श्रीलंकेला 278 धावांनी विजय मिळवलाय. 3 कसोटी सामन्यांच्या मालिकेत आता भारत आणि श्रीलंकेनं 1-1 अशी बरोबरी केली आहे. दरम्यान आजचा दिवसाचा खेळ सुरू झाल्यापासूनच श्रीलंकेच्या फलंदाजांनी नांगी टाकली. काही वेळापूर्वी भारताला जिंकण्यासाठी अवघी 1 विकेट हवी असताना पावसाने सामना दरम्यान व्यत्यय आणला, पण त्यानंतर लगेचच खेळ सुरू झाला आणि भारताला शेवटची विकेट मिळाली. फास्टेस्ट मॅन ऑफ द अर्थ उसेन बोल्टनं 100 मीटर्समध्ये नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला. अवघ्या 9.79 सेकंदामध्ये ही शर्यत त्याने पार केली. मात्र त्याचा हा विजय निसटताच म्हणावा लागेल, कारण उसेन बोल्ट नंतर दुसरा क्रमांक पटकावलेल्या अमेरिकेच्या जस्टिन गॅटलिनने 9.80 सेकंदाची वेळ नोंदवत सिल्वर मेडलवर आपलं नाव कोरले. केवळ 1/7 सेकंदानी ही रेस जिंकणाऱ्या उसेन बोल्टसाठी ही धोक्याची घंटाच म्हणावी लागेल. रेसमध्ये बोल्टची सुरुवात अडखळत झाली. सुरुवातीच्या 20 मीटरपर्यंत त्याला लयच सापडली नव्हती. मात्र 30 मीटर्सनंतर जिद्दी बोल्टनं वेग घ्यायला सुरुवात केली आणि सगळ्यांनाच धोबी पछाड देत गोल्ड मेडलवर आपलं नाव कोरलं.